नमस्कार मराठी रसिक हो, आजची कथा आहे चपराकने प्रकाशित केलेल्या गजरा या कथा संग्रहातून। लेखक दत्तात्रय वायचळ, प्रकाशक घनश्याम पाटील, अभिवाचक गणेश आटकळे। कथेचं नाव आहे शोध। जानेवारी महिना, नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं होतं। नवीन वर्षाचं स्वागत सगळीकडे अगदी जल्लोषात झालेलं होतं। लोकांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी नवनवीन संकल्प ठरवलेले होते। नवनवीन ध्येय उद्दिष्टे ठरवून सर्व स्तरातील लोक आता आपापल्या परीने संकल्प पूर्ण करायचा आणि ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीत होते। अशाच नववर्षातील पहिल्या दिवशी सकाळी मी माझ्या ड्युटीवर हजर झालो। त्यावेळी माझी ड्युटी सातारा शहराजवळच लागून असलेल्या अजिंक्यतारा गडावर होती। पोलीस बिनतारी विभागाचे रिपीटर स्टेशन या ठिकाणी होते। बिनतारी संदेश विभागाचे दळणवळण होण्यासाठी अनेक उंच ठिकाणी असे रिपीटर स्टेशन आहेत, त्याला पुनःप्रक्षेपण केंद्र असेही म्हणतात। त्यापैकी अजिंक्यतारा एक होते। या ठिकाणी सातारा जिल्ह्याची व शहराची पोलिसांसाठी बिनतारी संदेश देवाणघेवाण करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित होती। सकाळी 9 वाजता मी व माझे सहकारी मित्र श्री किशोर अत्रे आम्ही दोघेजण पायी चालत अजिंक्यतारा गड चढून वर आलो। रात्रपाळी ड्युटीवरील सहकाऱ्यांना आम्ही कर्तव्यमुक्त केले व ड्युटी ताबा घेतला। आमच्यासोबत आणखी 2 मदतनीस होते। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमची ड्युटी होती। जानेवारी महिना असल्याने थंडीचे दिवस होते। हवेत गारवा होता। गडावरील वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न करणारे होते। भोवतालचे निसर्गरम्य दृश्य अगदी मन मोहून टाकत होते। सकाळी आल्याबरोबर आमचा चहा बनवून नित्यक्रम सुरू झाला। आम्ही चहा बनवला, स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला मनमुराद चहाचा आस्वाद घेतला। अजिंक्यतारावर आमच्या सोबतीला दुसरे एक पुनःप्रेक्षेपण केंद्र होते, ते म्हणजे दूरदर्शनचे। आमच्यापासून जवळच एक हे केंद्र होते, त्यामुळे तेथील कर्मचारी हेच आमचे सोबती होते। अन्यथा या गडावर इतर कोणीही फिरकत नसे आणि सकाळी संध्याकाळी फिरायला येणारे उत्सुक शौकीन लोक आमचे काही वेळाचे सोबती असत। आम्ही आमचे सकाळचे सर्व काम आटपून थोडा विरंगुळा म्हणून बाहेरच्या बाजूस बसलो होतो। सकाळची वेळ असल्याने व सुट्टीचा दिवस असल्याने बरेच लोक फिरायला आले होते। बरेच लोक सकाळी सकाळीच येऊन गेले होते। थोड्या वेळात एक 10-12 वर्षाची मुलगी धावत धावत आमच्याकडे आली आणि म्हणाली, पोलीस काका, ही एक पर्स आम्हाला इकडे सापडली आहे, ती झाडाखाली पडली होती, कोणाची तरी असेल, माझ्या आईने ती तुमच्याकडे द्यायला सांगितली आहे, असे म्हणून त्या मुलीने ती पर्स आमच्या स्वाधीन केली। साधारण मध्यम आकारातील चांगल्या स्थितीतली लेडीज पर्स होती ती। त्यामध्ये काहीतरी वस्तू असाव्यात असे मला वाटले आणि मी ती उघडून पाहण्याच्या प्रयत्नात असतानाच ती मुलगी म्हणाली, पोलीस काका, ओ पोलीस काका, ती पर्स कोणाची असेल त्यांना पोचती करा, ज्यांची असेल त्यांना किती वाईट वाटत असेल ना, आणि तुम्हीही त्यांना परत केली तर त्यांना किती आनंद होईल, हो की नाही, असे म्हणून ती नाव विचारेपर्यंत धावत धावत निघून गेली। मी ती पर्स हातात धरून त्या चिमुरडीचे बोल पुन्हा पुन्हा आठवू लागलो। तोपर्यंत माझ्या हातातील पर्स माझे सहकारी मित्र श्री अत्रे यांनी घेतली आणि उघडून पाहिली। अरे मित्रा, यात बघ काय काय आहे। काय रे, काय महत्त्वाचं आहे काय यात? अरे, ही एक कसली तरी पावती दिसते आणि ही 100 रुपयाची एक नोट आहे आणि काही चिल्लरही आहे, बस एवढंच दिसतंय। जरा इकडे दे बघू, मी आणखी काही आहे का बघतो। परत मी पर्सचे सर्व कप्पे पाहिले। एका कप्प्यात लाल कागदाची पुडी सापडली आणि ती उघडून पाहिली तर त्यामध्ये 2 सोन्याची कर्णफुले दिसली। ती नवीनच घेतली असे वाटले। अरे मित्रा, हे बघ, ही सोन्याची कर्णफुले आहेत, किती ग्रॅमची असतील रे? मला तर वाटते 5-6 ग्रॅमची तर नक्की असतील। अरे, त्यात पावती आहे ना, ती बघ कसली आहे। अरे हां, ही बघ,
ही त्याचीच पावती आहे, कालचीच तारीख आहे आणि घोडके ज्वेलर्स आहेत। राजवाडा चौकातलं हे दुकान आहे। ही कर्णफुले 6 ग्रॅमची असून किंमत किमान 1800 रुपया इतकी असेल। मी हे सर्व पाहून थोडा चक्रावून गेलो। मनात हळहळ वाटली आणि माझा मित्रही थोडा हळहळला। आम्ही दोघेही विचार करू लागलो। अर्थात त्यावेळी या खात्यात आम्ही नुकतेच नोकरीला लागलो होतो। 1.5-2 वर्ष अशीच नोकरी झाली होती। अशा प्रकारचा प्रसंग पहिलाच होता, त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की ही पर्स ज्या व्यक्तीची हरवली आहे ती व्यक्ती कशी शोधायची आणि पर्स कशी पोहोच करायची। आम्ही दोघेही विचार करू लागले। अत्रे म्हणाला की आपण ही पर्स पोलीस स्टेशनला नेऊन देऊ, ते करतील पुढचं काय ते। हो, तेही एका दृष्टीनं बरोबरच होतं, कारण आम्हाला ते जमेल की नाही हे असं आम्हाला वाटत होतं। असा विचार करत असताना थोड्या वेळापूर्वीची ती चिमुरडीचे बोल पुन्हा घुमू लागले। पोलीस काका, ती पर्स कोणाची असेल त्यांना पोहोच करा हां। मग मी मित्राला म्हणालो, अरे मित्रा, आपण तर थोडा प्रयत्न केला तर काय हरकत आहे, 2 दिवस आपण बघूया, नाही जमलं तर मग पोलीस स्टेशनला जाऊया। अरे पण आपल्याकडे एवढा वेळ कुठं आहे रे। हे बघ, आपण वेळ काढू, आपला हा पहिलाच प्रसंग आहे आणि ही संधी आपल्याला चालून आली आहे, त्यामुळे आपण ही सोडू नये असे मला वाटते। असे म्हणत मी त्याला खूपच आग्रह केला आणि शेवटी तोही तयार झाला। मग ती पर्स त्या व्यक्तीकडे निश्चित पोहोचवायची असा आमचा निश्चय झाला। एव्हाना दुपार झाली होती। दुपारच्या जेवणाची वेळ झाली। आम्ही बरोबर आणलेले डबे उघडले व सर्वजण एकत्र बसून जेवलो। आमच्याजवळ अनोळखी व्यक्तीची पर्स होती। त्यावर नाव पत्ता काही दिसत नव्हते। त्यात फक्त सोन्याची कर्णफुले आणि 100 रुपये होते। सोबत एक पावती होती। एवढ्याच गोष्टीवरून त्या व्यक्तीचा शोध कसा घ्यायचा, ती कुठे राहत असेल, सर्व अज्ञातच होते। तरी पण एक दिवस आपण वाट बघू, कोणीतरी एखाद्या वेळी आपल्याकडे विचारपूस करायला येऊ शकते असा विचार आमच्या मनात आला। परंतु दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कोणीच चौकशीसाठी आले नाही, त्यामुळे तो एक प्रयत्न असफल झाला आणि थोडे निराश झालो। पण थोड्या वेळाने परत एकदा ती पर्स उघडली, त्यातील पावती परत वाचून बघितली। त्यात एक गोष्ट आम्हाला दिसली, ती म्हणजे पावतीवरचं नाव। नाव होते प्रकाश गावडे। बस फक्त नावच आणि पत्ता नव्हता। पत्ता असता तर फार सोपे झाले असते, पण नुसत्या नावावरून त्या व्यक्तीला कसे शोधायचे, शोधणे अवघड काम होते। एवढ्यात अत्रे म्हणाला, आपण असे करूया, संध्याकाळी 6 नंतर आपली ड्युटी संपली की खाली गेल्यावर घोडके ज्वेलर्सकडे जाऊया, ही त्याचीच पावती आहे याची खात्री करू। कदाचित ही व्यक्ती त्यांच्या ओळखीचीही असण्याची शक्यता आहे। हा विचार मला एकदम पटला। आम्ही दोघेही संध्याकाळी 6 नंतर ज्वेलर्सकडे जायचे ठरवले। संध्याकाळी 6 वाजताच आमचे रात्रपाळीचे सहकारी हजर होताच त्यांना कार्यभार सोपवून आम्ही ताबडतोब अजिंक्यतारा गडावरून खाली उतरलो। राजवाडा चौकातील त्या ज्वेलरच्या दुकानात गेलो। आम्ही दोघांनीही त्या शेठजींना आमची ओळख सांगून ती पावती दाखवली व प्रकाश गावडे यांच्याबद्दल विचारणा केली। त्या शेठजींनी ती पावती बघितली आणि म्हणाले, ही पावती आमची आहे, परवाच ते इसम येथे आले होते, त्यांना तुम्ही ओळखता का, ते कुठं राहतात, काय करतात, असे प्रश्न विचारले। शेठजींनी थोडे आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, नीट काही आठवत नाही, पण ते कोणत्या तरी बँकेत नोकरीला आहेत आणि एसटी स्टँडजवळच्या एका बँकेत आहेत, घरचा पत्ताही मला काही माहीत नाही। शेठजींना धन्यवाद देऊन आम्ही तिथून बाहेर पडलो। तेव्हा परत आम्ही थोडे निराशच झालो। वाटलं होतं की शेठजींना जर ती व्यक्ती आणि घरचा पत्ता माहीत असता तर आमचे काम खूप सोपे झाले असते, पण त्यांच्याकडून अपेक्षित माहिती मिळालीच नाही। तरी पण अत्रे म्हणाला, अरे चल, निदान प्रकाश गावडे हे बँकेत नोकरीला आहेत एवढं तरी समजलं। अरे पण कोणती बँक ते नाही समजलं ना, आता कोणत्या बँकेत आपण त्यांना शोधायचं। हे बघ,
आपण असं करूया, परवा तुझी साप्ताहिक सुट्टी आहे, त्या दिवशी सगळ्या बँकाही सुरू असतात, मी एक दिवस किरकोळ रजा घेतो, मग दिवसभर आपण त्यांच्या मागे लागू। ठीक आहे, काही हरकत नाही। एसटी स्टँड परिसरात 5-6 बँका आहेत, त्या ठिकाणी आपण चौकशी करू। अशा प्रकारे आम्ही दोघांनीही पुढचा कार्यक्रम योजला। ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेजण एसटी स्टँड परिसरात गेलो। जनता सहकारी बँक, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक अशा बँकेत आम्ही जाऊन चौकशी करायला लागलो। प्रकाश गावडे यांच्याबद्दल विचारू लागलो, परंतु इथे एक या नावाचा व्यक्ती नोकरीस नाही अशी माहिती आम्हाला मिळू लागली। परत एकदा आम्ही निराश झालो, मात्र आम्ही निश्चय केला होताच, त्यामुळे शक्य तेवढा प्रयत्न आम्ही करतच होतो। मग आम्ही थोड्या वेळाने एका हॉटेलात चहा घेतला व परत दुसऱ्या बँकेत गेलो। ती युनायटेड वेस्टर्न बँक होती। आत गेल्यावर विचारणा केली, प्रकाश गावडे हे इथेच काम करत असल्याचे समजले, परंतु ते दुसऱ्या कामासाठी बाहेर गेल्याचे समजले। 2-3 तासांनी ते परत येणार होते, तेथील कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले। त्या कर्मचाऱ्याचे आभार मानून आम्ही परत येतो, आल्यावर त्यांची गाठ घालून द्या असे म्हणून बाहेर पडलो। बऱ्याच प्रयत्नांनी आम्हाला थोडेसे हायसे वाटले, कारण ती व्यक्ती शोधण्यास आम्हाला आशेचा किरण दिसत होता, तरी पण ती अनोळखी व्यक्ती आपण कसे ओळखणार, ती वस्तू त्यांचीच कशावरून, वगैरे प्रश्न आमच्या मनात गोंधळ घालत होते। म्हणून आम्ही दोघांनी थोड्या वेळाने या व्यक्तीची विचारपूस करावी असे ठरवले। मग 2 तासांनी आम्ही परत त्या बँकेत गेलो, तेव्हा प्रकाश गावडे परत आल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले व त्यांची भेट घालून दिली। त्यानंतर आम्ही गावडेंना स्वतःची ओळख करून दिली आणि चौकशी आम्ही सुरू केली। का हो, तुम्ही गडावर फिरायला जात असता का? अजिंक्यतारा गडावर? गडावर? हो हो, केव्हा तरी जातो वेळ मिळाल्यावर। अच्छा, मग 3-4 दिवसापूर्वी गडावर गेला होतात का? पण तुम्ही हे मला का विचारताय? काही भानगड तर नाही ना? कपाळावर आट्या पाडून गावडेंनी विचारले। भलतंच काहीतरी घडलंय की काय असं त्यांना वाटू लागलं। हे आम्ही ओळखलं, म्हणून जास्त काही न विचारता मुद्द्याकडे वळलो। त्यांना एक प्रश्न विचारला, प्रकाश गावडे आपणच आहात ना? हो, मीच प्रकाश गावडे। मग 3-4 दिवसापूर्वी आपल्या घरचे कोणी, म्हणजे आपली बायको, मुलगी वगैरे गडावर फिरायला आले होते का? आणि त्यांच्याकडून काही वस्तू हरवली आहे का? हां, आत्ता आलं माझ्या लक्षात, चेहऱ्यावर थोडं समाधान आणत तो सांगू लागला। हो, त्या दिवशी माझी बायको आणि मुलगी गडावर सकाळी फिरायला गेले होते, त्यावेळी तिची पर्स हरवली होती, पण तिला नक्की कुठे हरवली आहे हे आठवलं नाही, म्हणून ती पर्स हरवली असं समजून आम्ही विसरून गेलो, परत मिळण्याची आशा सोडून दिली। हल्लीच्या दिवसात कोण परत करणार अशी वस्तू, तो इसम बोलत होता। आम्ही दोघांच्या मनात एक प्रकारचा आनंद आणि समाधान घोळू लागलो। मग त्या पर्समध्ये कोणत्या वस्तू होत्या, काही पैसे वैसे होते की त्यात? आम्ही विचारलं। हो, 100 रुपये होते, आणि नुकतंच सोन्याचं कानातलं घेतलं होतं तेही त्या पर्समध्ये होतं। हे सर्व ऐकल्यावर ती पर्स त्यांचीच आहे हे आम्ही ओळखलं। पर्स हरवलेल्या व्यक्तीचा शोध आम्ही घेत होतो, ती व्यक्ती आम्हाला मिळाली याचा आनंद दोघांनाही झाला होता। मग माझा सहकारी अत्रे म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, ती पर्स सापडलेली आहे आणि आमच्याजवळ आहे, आम्ही ती उद्या घेऊन येऊ आणि तुमच्या स्वाधीन करू। फार फार आभारी आहे मी तुमचा, तुम्ही ती पर्स मला मिळवून देण्यासाठी बराच त्रास घेतला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अहो, आभार काय मानायचे यात, आभार त्या चिमुरडी मुलीचे मानायला हवेत जिने तिला सापडलेली पर्स आम्हाला आणून दिली। आम्ही फक्त ती तुमच्या स्वाधीन करतोय बस, असे म्हणून आम्ही तिथून निघून गेलो। मग दुसऱ्या दिवशी ती पर्स प्रकाश गावडे यांच्या स्वाधीन केली। पर्स आणि त्यातील वस्तू पाहून त्या इस्माचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता। एक शोध घेतल्याचा आनंद आणि समाधान आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर खुलत होतं। माझ्या मनात परत एकदा त्या चिमुरड्या मुलीचे बोल घोळू लागले।
पोलीस काका, ती पर्स ज्यांची हरवली असेल त्यांना नक्की पोहोचवा बरं का? ती त्यांना मिळाल्यावर त्यांना किती आनंद होईल, हो की नाही?